परतीच्या पावसानं हाहाकार माजवला असून हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेलेली आहे, तर शेतकऱ्यांच्या शेतातलं पीक वाहून गेलंय, त्यामुळे शेतकरी हतबल झालेत। शेतात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी शिरलं असून शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आलंय। अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांचंही जनजीवन विस्कळीत झालंय, तर जिल्ह्यातल्या नदी नाल्यांना पूर परिस्थिती ओढवलेली आहे। अनेक गावांचा संपर्क तुटलेला असून तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची गरज निर्माण झाली आहे। प्रतिनिधी राहुल खंडारे यांनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हाहाकार माजवलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 13 तालुके आहेत आणि 13 तालुक्यामध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बॅटिंग केल्यामुळे मुसळधार पावसाने या ठिकाणी हजेरी लावली आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। हजारो हेक्टर शेतीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी घुसलेलं आहे। आता आपण या ठिकाणी पाहू शकता शेतीची परिस्थिती, शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसलेलं आहे। शेतामध्ये जे काही पीक या ठिकाणी उघड्या डोळ्यांनी शेतकरी या ठिकाणी पाहत होता, परंतु ते सर्व पीक या ठिकाणी उद्ध्वस्त होताना या ठिकाणी स्वतः शेतकऱ्यांनी आपली उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे, परंतु कुठल्याही प्रकारची मदत या ठिकाणी अजूनही शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला झालेली नाही आहे। जनजीवन पूर्णपणे या ठिकाणी विस्कळीत झालेलं आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये नदी असतील, नाले असतील, नदी नाल्यांना देखील मोठ्या प्रमाणात पूर निर्माण झालेली परिस्थिती या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। अजूनही पाहिजे त्या नियमावर, पाहिजे त्या याने ताकदीने या ठिकाणी अजूनही पंचनामे झालेले नाही आहेत। पंचनामे करण्याची या ठिकाणी आता गरज निर्माण झालेली आहे, परंतु शेतकऱ्याचा वाली अजूनही या ठिकाणी कोणी नसल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे। कुठल्याही प्रकारचं पीक या ठिकाणी शेतकऱ्याच्या हाती लागलेलं नाही आहे। सुरुवातीला शेतकऱ्याला वाटत होतं की यावर्षी देखील आता चांगलं पीक पाणी झालेलं आहे, शेतकरी आनंदात होईल, परंतु परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं या ठिकाणी करून टाकलेलं आहे। राहुल खंडारे, जय महाराष्ट्र, बुलढाणा।